जेव्हा तिचे आई वडील सांगतात की बाबांनो या बातम्या बंद करा, आम्हाला खूप त्रास होतो, तुम्ही आईबापांच्या भावनेची काहीच कदर करत नाही, राजकारणासाठी तुमची दुकानदारी चालू ठेवता, कशासाठी चाललं आहे? सुशांतच्या वेळेस काय केलं तुम्ही? काय झालं त्या केसचं? खोट्या बातम्या 2 महिने सतत लोकांच्या कानावर डोळ्यावर आदळत ठेवल्या, काय रिझल्ट काय मिळाला? आणखी काही 2-3 मोठ्या घटना घडल्या की तुम्ही पूजाही विसरून जाणार. पोलीस तपास करतायत, पोलिसांना तपास करू द्या, त्यातून काय निष्पन्न होईल? जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होईल, पण तुम्ही हे जे भांडवल दुकानदारी सुरू केलेली सगळ्यांनीच, त्याचं म्हणजे खरं म्हणजे दुःख वाटतं. खरं व्हायला तर मला आता हे 2-2 वेळेच्या कविता लिहिण्याचासुद्धा खूप कंटाळा आलेला आहे, परंतु एक 2 ओळी या संदर्भातल्या अशा आहेत की त्या माध्यमांना आवडणार नाहीत, की द्वेषाचा भूतकाळ पुन्हा पुन्हा स्मरू लागले. द्वेषाचा भूतकाळ पुन्हा पुन्हा स्मरू लागले आणि सुशांतची आरती संपताच आता पूजा करू लागले. सुशांतची आरती संपताच आता पूजा करू लागले. तेच पीठ जात्यात दळतात, तेच पीठ जात्यात दळतात, रिकाम्या सुपाकडे पुन्हा पुन्हा वळतात. अरे ज्या सुपात दाणेच नाही, ते नुसतंच दिवसभर ते एक काही दळण चाललेलं आहे, ते बंद करा, लोकांना त्रास होतोय खूप. हा तुम्ही काय बातमी द्यायची एकदाच द्या ना, संध्याकाळी काय द्यायची असेल ती. दिवसभर आपण कोणत्या बातम्या, याच्यापेक्षा चांगलं काहीच घडत नाही महाराष्ट्रात, रचनात्मक कार्य काहीच घडत नाही महाराष्ट्रात, काहीच विचारवंत नाहीत, याच्यापेक्षा आपले गंभीर प्रश्न आहेत त्याकडे आपण का बोलत नाही? लोकसंख्या वाढ हा गंभीर प्रश्न आहे, त्याबद्दल आपण का बोलत नाही? आज 130 कोटी आपण बोलतो वाचतो, बोलता बोलता 20 वर्षात 150 कोटी होतील, 30 वर्षात 200 कोटी होतील, हा गंभीर प्रश्न नाही? इतक्या लोकांना आपण रोजगार देऊ शकतो, पाणी देऊ शकतो, अन्न देऊ शकतो. सक्तीचं कुटुंब नियोजन ही काळाची गरज आहे, देशाची गरज असताना सगळे पक्ष गप्प, माध्यमही गप्प. देशाच्या हिताचे गंभीर प्रश्न बाजूला सोडून कुणाचा तरी खून आहे का, आत्महत्या आहे, मग त्यावर राजकारण कसं करता येईल, मग माझाच पक्ष किती निर्मळ आहे. गवा भेरे बोलले होते की संध्याअभावी या देशात अनेक लोक चारित्र्यवान आहेत. चारित्र्याच्या गप्पा मारतात पण बघत नाहीत की आपल्याच पक्षात, प्रत्येक पक्षात काय काय लोक आहेत, कशा पद्धतीचे लोक आहेत ते. या संदर्भात मी मागे आता काही साधू संत जेलमध्ये गेले हे आपण पाहिलेलं आहे. कधी कधी सरस्वतीचा मोर हो प्रतिभावंत, कधी कधी सरस्वतीचा मोर हो तर कधी कधी सिंहासनाचा मुकुट हो राजकारणी, कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पोहोडलेला असतो. लक्ष्मीच्या स्पर्शाने शय्येवर पोहोडलेला असतो आणि चारित्र्यवान मनात सुद्धा एक बाबा बापू दडलेला असतो. बाबा बापू कधी नजरेने कधी स्पर्शाने व्यक्त होतो, वाचनेचा आसक्त होतो. आणि पोलिसांची बेडी दिसताच, मीटूची बेडी दिसताच हातातला गजरासुद्धा विरक्त होतो, हातातला गजरासुद्धा विरक्त होतो.